देखो अब तक जितने भी खासदार आए चुन के आने के बाद वो यहाँ आए नहीं। मेरा नाम है शब्बीर कुरैशी। आपको क्या लगता है कि जो खासदार होता है संभाजी नगर औरंगाबाद का जो खासदार होता है उन्होंने आपके लिए और आपके वैजापुर के लिए क्या करना चाहिए? देखो अब तक जितने भी खासदार आए चुन के आने के बाद वो यहाँ आए नहीं हो। और यहाँ मसला है पानी का, एक पानी का भी है और एक म्यूनसिपालिटी भी जो है तो दब्बर बहुत चढ़ रहा। वहाँ का शो हाईवा है ना तो गरीबों को बहुत परेशान कर रहा वो। परेशान भी कर रहा और सबको अतिल करवा कर जगहों पर बना दे रहा, किसके लाना भी बंद कर दे रहा। खान गली में उसने इतनी धूम मचाया, पूरे आतंक अतिल कमान की जगहों पर पूरे सबको गुंडे लोगों को दे दिया उसने। खान गली का आके मेरा बोलने का मतलब ये है, खासदार हो के आमदार हो कोई भी हो या कलेक्टर हो, उन्हें आके खान गली का मसला हल करना भैजापुर की। हो खान गली में आओ, यहाँ के म्यूनसिपालिटी वाले कुछ कर रहे नहीं ना क्या नहीं। और खासदार यहाँ ऐसा हो ना कि चुन के आया तो साल में बोलो, छः महीने में बोलो या एक महीने में बोलो, यहाँ चक्कर मार रहा क्या हाल चाल। मैं यहाँ का तालुके का नहीं बोल रहा, प्रत्येक तालुके में जाना उसने, वहाँ के सबके हाल अहवाल पूछना तो उसके भी समझ में आएगा कौन से तालुके में क्या चल रहा, कौन से तालुके में क्या चल रहा। और मेहरबान करके भैजापुर की खान गली का जो है मातला वो गुंडे लोग वहाँ रात चढ़ा उतर आके और म्यूनसिपालिटी में जाके चौकसी करो। पूरे गांधी नगरी चौपट लाल उल्टी पाल्टी बोलते ना, ऐसी उल्टी पाल्टी होगी भैजापुर की। आपके उम्र के हिसाब से मैं आपको एक दूसरा प्रश्न कर रहा हूँ कि जिस प्रकार से धर्म के हिसाब से ये बांटा जा रहा है तो आपको क्या लगता है कि धर्म के हिसाब से जो बांटा गया जा रहा है ये जो पॉलिटिक्स के लोग बांटते हैं या अपने जैसे सामान्य लोग ये बांट रहे हैं? नहीं नहीं नहीं, ये जो है पॉलिटिक्स बांट रहे हैं। माझं नाव सुधाकर मदनराज जगताप, राहणार भूर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर। आपण काय करताय? मी शेती करतो। शेती आत्तापर्यंत जे संभाजीनगर औरंगाबादचे जे खासदार असतात आणि खासदार जे होऊन गेले आत्तापर्यंत मागच्या 25 वर्षापासून, तर त्या खासदारांनी तुमच्याकडे काही लक्ष दिलं का नाही दिलं किंवा आता तुमच्याकडे काय प्रश्न आहे त्याबद्दल थोडंसं सांगा। आतापर्यंत जे खासदार निवडून जातात ते ग्रामीण भागात मतं मागायचे जातात, आम्हाला आश्वासनं देतात आणि आश्वासनं देतात, शेतकऱ्यांची मतं मागतात, शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येतात, पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं गांभीर्यानं कोणीच लक्ष देत नाही। कुठल्याही खासदारानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही, ते फक्त शहरीकरण आणि शहरीकरणाची मतं याच्यावरच केंद्रीकरण करतात, शहराच्याच विकासावर भर देतात, ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सुविधा नाही, शेतीसाठी कुठलाच काही व्यवस्था केलेली नाही आहे आतापर्यंतच्या खासदारानं, कुठलीही शेतीसाठी खासदार निधी वापरला गेली नाही। शेतीच्या प्रश्नासाठी जी खासदार निधी वापरायला पाहिजे होती ती एकाही खासदारानं आतापर्यंत वापरलेली नाही। तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्या क्षेत्रात काय काय समस्या आहे ज्या जटिल आहे? आमच्या शेती क्षेत्रामध्ये जे कांदा पीक आहे, या कांदा पिकाच्या ज्या चाळ्या आहे त्या चाळ्यांच्या समस्या आहे, त्याचे अनुदान भेटत नाही शेतकऱ्यांना, कांदा चाळा भेटते नाही आणि कांद्याची जी साठवण क्षमता आहे तिच्यासाठी जो खर्च लागतो त्या भाव न भेटल्यामुळं तो साठावा लागतो, साठवण्यासाठी खूप खर्च येतो आणि कांद्यासाठी सरकारचं धोरण बरोबर राहत नाही। त्याच्यासाठी संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जो कांदा आहे या कांद्यासाठी या खासदारांनी आवाज उठवायला पाहिजे, तो आवाज उठवतच नाही। आजही निर्यातबंदी आहे त्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे। आज महागाई एवढी वाढलेली आहे, टेम्परेचर एवढं असताना आणि पिकाला पिण्यासाठी पण नाही आणि मग शेतकरी एवढा रात्रंदिवस कष्ट करून पीक आणतो, त्याच्यासाठी आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टँकरनं लोकांना पिण्यासाठी पाणी, मग शेतकऱ्याला रात्रंदिवस उभं राहून एवढं पाण्याचं नियोजन करून पीक काढायचं, पीक आणायचं आणि त्याला जर भाव भेटला नाही तो कर्जबाजारी होतो, मग पर्यायानं आत्महत्येकडे वळतो। शेतकऱ्यासाठी काहीतरी झालं पाहिजे। आता जर शेतकरी आत्महत्या होतात तर जवळपास आपल्या क्षेत्रात 8 ते 9 शेतकरी प्रत्येक महिन्याला आत्महत्या करतात, तर हे जे आत्महत्या होतात याला शासन जबाबदार आहे का काय? शासनाचे धोरण जबाबदार आहे, शासन जबाबदार म्हणण्यापेक्षा शासनाचे जे धोरण आहे शेतकऱ्याच्या प्रती ते धोरण जबाबदार आहे।
वैयक्तिक शासनाला कोणालाही दोष देणार नाही, पण जे शासनाचे धोरण आहे शेतकऱ्यासाठीचे ते धोरण एकदम बोगस आहे. शेतकऱ्याला जर भाव दिला तर शेतकरी कशाला आत्महत्या करेल, त्याला जर दोन पैसे मिळाले तर तो आत्महत्या वळणार नाही, कर्ज काढणार नाही. त्याचं पिकाला जो खर्च लागतो तो खर्च जर निघत नसला तर त्याला पर्यायच राहणार नाही आत्महत्या केल्याशिवाय. तो कायमच कर्जाच्या ओढ्यात. आज बँकेकडे गेलं, बँकेला नुसते आदेश आहे पण बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज लवकर मिळत नाही. वेळेत कर्ज न मिळाल्यामुळं तो सावकाराकडे जातोच ना, सावकारी कर्ज घेतो, दोन पैसे जास्त त्याला डबल व्याजच पडतं आणि डबल व्याज पडल्यामुळं तो कर्जबाजारी होतो. मग उत्पन्न आल्याच्या नंतर ते व्याजाचे पैसे द्यायला त्याला पुरत नाही, त्याच्यामुळं त्याचं कर्जाचं ओझ वाढतच जातं, त्याच्यामुळं तो आत्महत्येकडे वळतो, पर्यायच राहत नाही. मग शेतकऱ्याला असे काही सुविधा मिळाल्या पाहिजे. आता कांद्याचा प्रश्न तसा जटिल आहे. सोयाबीनचे पडेल, माझ्याकडे 2 वर्ष सोयाबीन पडेल, मी सोयाबीन काढलं त्यावेळेस 6,500 रुपये भाव होता, आज रोजी तो 43,000 रुपये सोयाबीन, म्हणजे खर्चसुद्धा निघत नाही त्या सोयाबीनमध्ये. 2 वर्षाची सोयाबीन सांभाळतो आहे मी, त्याच्यावर कर्ज काढलेलं आहे. मग अशी जर परिस्थिती की 2-2 वर्ष जर शेतकऱ्याला माल सांभाळायची पाळी आली तर काय उपयोग, त्याची क्षमताच राहत नाही ना. रवी त्रिभुवन. आपण काय करताय? हा शेतीच घालतो ना. हो. तुम्हाला काय वाटतं की येणारा जो खासदार आहे त्यांनी तुमच्याकडे काय करावं? सर असं आहे, आता येणारा जो खासदार आहे येणं शेतकऱ्याच्या पाण्यासाठी जे केलं पाहिजे तेच केलं पाहिजे, पाण्यासाठी केलं पाहिजे. मेन म्हणजे शेतकरी, कारण यंदा 2 वर्षापासून पाऊस एकदम कमी होत चालला आहे बरं का. आता सध्या आमच्या गावामध्ये का पावसाळा जसा संपला तसा टँकर चालू झालं पाण्यासाठी, तर मग पाण्यासाठी लक्ष केंद्र केलं पाहिजे पाण्यासाठी. आता आता मागचा जो खासदार होता त्यांनी काही तुमच्याकडे केलं का तुमच्या गावाकडे? काहीच नाही, काहीच नाही. खासदार म्हणजे आमच्या, मी तुम्हाला माझ्या तालुक्यामध्ये परवा ती मीटिंग झाली त्यावेळेस आले ते खासदार, आतापर्यंत तालुक्यात बाई बघितलंच नाही आम्ही. येणारा जो खासदार आहे तो तुम्हाला काय वाटतं की कोणता खासदार असावा? आता काय जनतेचं म्हणावं, तुझं खासदार का कोणी होऊ शकतो. माझं नाव सुभाष शहादो सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट खंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी एक सर्वसाधारण शेतकरी असून शेतीविषयक प्रश्न फार महत्त्वाचे असताना खासदार साहेबांनी ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस फक्त भेटी दिलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्याच्यानंतर यूट्यूब असेल या माध्यमातून 2-3 वेळेस ते विधानसभा आपल्या त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडलेले असताना पण तिथून त्याला असं प्रत्युत्तर काही मिळालेलं नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. तर लोकप्रतिनिधी असा जबरदस्त असावा, विरोधी पक्षनेता जरी असला तर त्याचा विचार व्हायला पाहिजे होता, तर तो विचार शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठंच विचार झालेला नाहीत. आता शेतकऱ्यांचे जे विषय आहे ते शेतकऱ्यांचे काय विषय असतात आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स असतात? ज्यावेळेस नेतेमंडळी काय करते का, ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस आश्वासन दिलं जातं आणि आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर येतो किंवा डिमांड करतो त्यांच्याकडं तर त्यावेळेस त्यांच्याकडून पूर्तता होतच नाही. तर कांदा प्रश्न असेल, कापूस असेल, शेतकरी फार मेटा कुठलेला आलेला आहेत तर फक्त आत्महत्या करायच्या प्रतीक्षेत शेतकरी, शेतकरीची कुठली समस्या सुटलेली नाहीत. पूर्वीच्या 25 वर्षापूर्वी पाहिलं असेल आपण तर सातबाऱ्यामध्ये एक विषय होता का आपला इतर अधिकारामध्ये, तर इतर अधिकारामध्ये सर्व कर्ज खात्याने गच्च भरलेलं आहे तर शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे सध्याच्या काळामध्ये. अपेक्षा खूप आहे, BJP जरी असली तर पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूने त्यांचा निर्णय अजिबात नाही त्या बाबतीत पण, आणि विरोधी पक्षनेता ज्यावेळेस सत्तेवर येतो तो पण यांच्यासारखाच वागतो तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्याच नाही या बाबतीमध्ये. कांदा प्रश्न असेल, कांदा प्रश्न आतासुद्धा सुटलेला नाहीत. आश्वासन दिलं जातं, मोजकी खरेदी केली जाते, शेतकरी वंचित राहते त्या बाबतीत. कापसाचंही तसंच झालं, सोयाबीनचं तसंच झालं, आयात निर्यात धोरण यांचं चुकीचं आहे, शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आजच्या या स्थितीत असं समजण्यात आलेलं आहे की जो खासदार निवडून येतो, जो आपण संभाजीनगर औरंगाबाद हा क्षेत्र म्हणतो आणि त्या क्षेत्राचा जो खासदार असतो तो खासदार जो निवडून येतो त्यांची निवडून येण्याची जे पूर्ण जे क्षमता असते हे ग्रामीण भागातून असते, जसं गंगापूर, वैजापूर, कन्नड, तर सिल्लोड, तर हा क्षेत्रातून जे ग्रामीण भागातून जो शेतकरी वर्ग असतो तर या शेतकऱ्यांचा जो प्रश्न असतो तो अनुत्तरित असतो आणि शेतकऱ्यांकडे
जितके पण हे खासदार झालेले आहे त्यांनी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलेलं आहे, तर याकरिता हा विश्लेषण केलेला आहे. आपलं नाव? कृष्णारामभाऊ गायकवाड. जलील साहेबांनी तर शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न तर मांडले नाही, अजून तर मी बघितले नाही. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यासाठी काही प्रश्न मांडलेले, तेवढे चांगले आहे. बाकी शेतकऱ्यांसाठी अजूनपर्यंत त्यांनी काही प्रश्न मांडलेले नाही, हे बघितलेलं आहे मी. आणि बस की आणि तुम्हाला काय वाटतं की इकडं काय काय प्रश्न आहे तुमच्या? या पाण्याचा प्रश्न आहे, शेती संबंधी भरपूर प्रश्न आहे. आता वैजापूरला जवळजवळ 7-8 दिवसाला पाणी येतं, अजून पाणी नाही, बंद डॅममध्ये पाणी नाही आहे, शेतीला पाणी नाही, असे भरपूर प्रश्न आहे. किंवा काही रस्ते नाही, रस्त्याचा MIDC चा प्रॉब्लेम आहे. MIDC मंजूर झालेली पण अजूनपर्यंत तिचं काही काम वगैरे काही चालू नाही.